देवाची द्वारी उभा क्षण भरी तिने मुक्तीचारी साधी आल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोणी संसारी जिभे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी देवादी देवा जगत्री संचारस्तु पदयो प्रदक्षिणा विधी स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोमि तत्तत् अखिलं शंभो तवाराधनम् समचरण सरोजं सान्द्रनीलाभुदाभं जगण विहित पाणि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेचि वंदो श्रीचरण श्रीगुरूंची नमस्कारोनि आता देवाची द्वारी उभा क्षण भरी तिने मुक्तीचारी साधी आल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी या पवित्र आणि मंगलमय प्रांगणामध्ये गेली 12 वर्ष पूर्ण करून 13व्या वर्षामध्ये पदार्पण करणार हा नामयज्ञ याही वर्षी मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न होत असताना सेवके करावे सांगितले काम तेथे मितुपण कामा नये या ज्ञाने हे संकीर्तन करण्याचं औपचारिक कार्य माझ्या वाट्याला आलेलं आहे. ही सेवा समर्पित करीत असताना ही माऊली महावैष्णव ज्ञानोबारा यांना स्फुरलेली अभंग संहिता केंद्रस्थानी ठेवलेली आहे. कारण आजचा जो दिनविशेष आहे जो पर्वकाळ आहे भागवती संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये ज्या तिथीला अनन्य साधारण महत्त्व आहे आणि वर्षभर ज्या दिवसाची आपण अतिशय आतुरतेने वाट पाहतो तो आज माऊली महावैष्णव ज्ञानोबारा यांचा संजीवन समाधी सोहळा मोठ्या दिमाखात डौलदार पद्धतीने तीर्थक्षेत्र आळंदी या ठिकाणी आज संपन्न झाला. त्याच्या उत्तर संध्येला आज हे संकीर्तन करण्याचं कार्य माझ्याकडे आलेलं आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबार यांना स्फुरलेल्या हरिपाठ या विशिष्ट प्रकरणातील अभंग मी सेवेकरता निवडला. ज्या परिसरातून मी आलो तिथे सकाळी 10 वाजेपर्यंत एवढी थंडी होती इथे आल्यानंतर मला वेस्ट इंडिजमध्ये आल्यासारखा भास झाला आणि तरी हे सगळे फॅन वगैरे मी बंद करायला लावले कारण हे सगळं कृत्रिम आहे आणि त्याचं एक विशिष्ट रेझोनान्स आहे जे ते आपण सुरुवातीला विनोद महाराज मग त्या फॅनच्या स्वरातच जर लावलं असतं तर जरा बरं झालं असतं. त्याचा एक विशिष्ट स्वर याचा एक विशिष्ट स्वर हार्मोनियमचा ते सगळं मिसमॅच आहे आणि म्हणून थोडा त्रास होईल आपल्याला. पण बारवे साहेब आपण घाटातली मंडळी 47-48 टेम्परेचर असतं घाटात तिथं काही मांडव नसतो फॅन नसतो असा आलमाऊंटचा त्याच्यामुळे आपण सगळी घाटातली ढेकळातली मंडळी आहे
एक दोन तास तुम्ही मला सहन कराल. विठ्ठल विठ्ठल ज्यांच्यामुळे मला आपल्या दर्शनाचा योग आला, ती सर्व सप्ताह संयोजन समिती आपल्या सर्वांच्या चरणारविंदे अभिवादन. परम श्रद्धेय आदरणीय रंगनाथजी आवटी साहेब असतील, जिजेबा आवटी साहेब असतील, जगन्नाथजी आवटी साहेब असतील, नवनाथजी कुंजीर साहेब असतील, काळे साहेब, बारवे साहेब, आपण सगळेच मला वंदने आहात. चुकून कोणाचं नाव राहून गेलं तर ती माझी चूक ठरेल. माझ्या समवेत आलेले मुंबईच्या मायानगरीमध्ये ज्यांचं समग्र जीवन समर्पित झालं ग्रह खात्यामध्ये, तरी देखील गावची ओढ अतिशय प्रकर्षाने ज्यांच्याजवळ आहे, ते राष्ट्रपती पारितोषिक विजेते वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय गायकवाड साहेब असतील, असे अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. उत्तर पुणे जिल्ह्याचं वैभव आदरणीय विनोदजी महाराज, नम्रता आणि विद्वत्ता याचा समन्वय ज्यांच्या ठिकाणी पाहायला मिळतो ते आदरणीय विनोददादा असतील, रामेश्वरदादा आपली फार दिवसांनी भेट झाली, गोपाळ महाराज, प्रमोददादा, आपण सगळेच मला वंदनीय आहात. आपल्या सगळ्यांच्या चरणारविंदे अभिवादन. माझे जीवाभावाचे सहकारी, केवळ माझ्या गावातलेच म्हणून नाही पण ज्यांच्या समवेत माझं लहानपण गेलं, ते आदरणीय उद्योजक हरी भक्तपरायण रामदास महाराज असतील गायकवाड, अतिशय सुंदर हार्मोनियमची साथ आपल्या चरणारविंदी नमन, अतिशय सुंदर आवाजाची व्यवस्था आपल्याला विशेष धन्यवाद. गावडे साहेब तुम्ही तिकडे बसलात, तुमच्या सगळ्यांच्या चरणारविंदी. कोण जाणे कोणा घडे उपासना, ज्यांचा जसा अधिकार आहे त्यांना अधिकाराप्रमाणे विनम्र अभिवादन करतो. हे संकीर्तन चिरकाल स्मरणामध्ये राहावं म्हणून चित्रबद्ध करणारे देवेंद्रजी असतील, आपण सगळेच त्या सगळ्यांच्या चरणारविंदी अभिवादन. मोठ्या संख्येने मातृवर्ग आहेत, आपल्या चरणारविंदी अभिवादन. माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचा अवंग मी केंद्रस्थानी ठेवलेला आहे. देवाचे द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी साधियल्या, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. वारकरी संप्रदाय एक अद्भुत संप्रदाय आहे. 12व्या शतकामध्ये या संप्रदायाचा खऱ्या अर्थाने उगम झाला. ज्ञान देवी रचिला पाया, उभारिले देवालया. प्रमाण म्हणण्याचं स्वातंत्र्य मी आपल्याला बहाल केलेलं आहे, योग्य ठिकाणी आपण प्रमाण म्हणा. वारकरी संप्रदायाचा अद्भुत कशामध्ये आहे, वारकरी संप्रदायाचा पायाही अद्भुत आहे आणि कळसही अद्भुत आहे. व्यवहारामध्ये आपण पाहतो 18 वर्ष वय पूर्ण होईपर्यंत आपल्याकडे लग्नाला अनुमती नाही. आपल्या कायद्यामध्ये लग्नाला अनुमती नाही. माझा राजगुरुनगरला मंगल कार्यालयाचा व्यवसाय आहे. चुकून जर 18 वर्षाच्या आतमध्ये मुलीचं लग्न झालं आणि त्याची कुजबूज, त्याची कुणकुण जर नजीकच्या पोलीस स्टेशनला गेली साहेब, तर मुलीच्या आईवडील, मुलाच्या आईवडील, माझ्यासारखा मंगल कार्यालयवाला, त्या लग्नातला मध्यस्थी, त्या लग्नातले पुरोहित, त्या लग्नातले केटरिंगवाले, साऊंड सिस्टीमवाले, त्या गावचे सरपंच, त्या गावचे पोलीस पाटील, त्या गावचे ग्रामसेवक, त्या गावचे तलाठी, या सगळ्यांवरती गुन्ह्याची नोंद होते. तुम्ही म्हणाल त्याचा आणि कीर्तनाचा काय संबंध आहे, मोठा संबंध आहे. 18 वर्ष वय पूर्ण होईपर्यंत आमच्याकडे लग्नाला अनुमती नाही. मुलं होणंही त्याहीपेक्षा पुढची प्रक्रिया आहे. अर्थात मला लिव्ह इनबद्दल बोलायचं नाही, कारण लिव्ह इनचे धोके नजीकच्या काळामध्ये आम्ही पाहिले. मी सोशल मीडियावरती पोस्ट वाचली होती, टिकलीवरती श्रद्धा ठेवली असती तर श्रद्धा टिकली असती. मला लिव्ह इनबद्दल बोलायचं नाही पण 18 वर्ष वय पूर्ण होईपर्यंत आमच्याकडे लग्नाला अनुमती नाही. मुलं होणंही त्याहीपेक्षा पुढची पायरी आहे. इथे अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबारांनी माऊली व्हावं हे वारकरी संप्रदायातलं आश्चर्य. ज्ञानराज माझी योग्यांची माऊ, ज्ञानराज माझी योग्यांची माऊ, ज्ञानराज माझी
योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. 18 वर्ष वय पूर्ण होईपर्यंत आमच्याकडे लग्नाला अनुमती नाही. अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबरांनी आई भावं हे आश्चर्य. पाया देखील अद्भुत, कळस त्याहून अद्भुत. आपल्या गावामध्ये अनेक मंदिर आहेत. मंदिराचा कलश बसवण्याचा अधिकार कोणाला? ब्रह्मचारी. ज्याचं लग्न झालं नाही त्याला, ज्याचं लग्न झालं त्याला बसवता येत नाही. इथे दोन दोन झाली. मंदिरावरती कळस स्थापित करण्याचा अधिकार ज्यांचं लग्न झालं नाही त्यांना. वारकरी संप्रदायाचा कळस मोठा अद्भुत आहे. एक नाही दोन झाली ते तुकोबार आहे. वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी ज्ञान देवे रचला पाया तुका झाला से कळस. आम्ही भाग्यवान आहोत, मनुष्य म्हणून जन्माला आलो आणि याहीपेक्षा ते भाग्य आम्हाला माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय तुकोबाराय यांच्यानंतर मिळाला जन्म. हे सगळ्यात मोठं भाग्य. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसे माय. ज्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा आज आपण संपन्न केला, प्रत्यक्ष ज्ञानोबारायांच्या विग्रहाचं दर्शन आपल्याला आळंदीला जाऊन झालं नसेल, कार्यबाहुल्यामुळे आपल्याला जायला वेळ मिळाला नसेल, आणि म्हणून शब्दरूपाने माऊली महावैष्णव ज्ञानोबार आपल्या समोर उभे करता येतील का, ही त्या पाठीमागची माझी भावना होती. आणि म्हणून हा अभंग मी सेवेकरता निवडला. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तिने मुक्तीच्या रे साधी आल्या. अभंगाचा सरळ सरळ अर्थ आपल्याला ज्ञात आहे. बहु आहे मी श्रोतावर्ग या ठिकाणी उपस्थित आहे, आपण सर्व सुज्ञ आहात. नवी मुंबईचा परिसर, घाटकोपरचा परिसर,
याची ओळख प्रतिपंढरपूर अशी आपण करतो. त्यामुळे प्रत्येक पदाचा शब्दफोड त्याची करावी, त्याचा पदच्छेद करावा, त्याचा वेगळा अर्थ सांगावा अशी काही परिस्थिती नाही. आपण सर्व मंडळी सुज्ञ आहात, चतुरश्र श्रोत मंडळी आहात, आपल्या सर्वांचे कान अत्यंत तयार आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय म्हणतात की चारही प्रकारच्या मुक्त्या तेने मुक्तीचारी साधियल्या. आता समीपता म्हणजे काय, सलोकता म्हणजे काय, स्वरूपता म्हणजे काय, सायुज्यता म्हणजे काय, वेळ राहिला तर या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करणारच आहोत उत्तर कीर्तनामध्ये. पण या चारही प्रकारच्या मुक्त्या तुम्हाला प्राप्त होतील, तुम्ही त्याचे अधिकारी बनाल. तेने मुक्तीचारी साधियल्या, पुन्हा त्याच्याकरता घरदार सोडावं लागत नाही, हे विशेष. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. घरदार सोडावं लागत नाही, असू आणि संसारी असाल तिथे, त्या अवस्थेमध्ये, त्या परिस्थितीमध्ये, त्या स्थितीमध्ये एकच करा, जिव्हे वेगू करी. जिथे असाल तिथे संसार सोडण्याची आवश्यकता नाही. असो आणि संसारी जिव्हे वेगू करी. ज्ञानोबाऱ्यांनी जो सिद्धांत प्रस्थापित केला किंवा करू पाहत आहेत या हरिपाठाच्या निमित्ताने, न्याय भाषेमध्ये कोणती गोष्ट पटून द्यायची असतील तर त्याचे पुरावे लागतात. अनेक पुराव्यांपैकी दोन पुरावे अत्यंत महत्वाचे आणि ग्राह्य मानले जातात. एक लिखित पुरावा आणि एक फिजिकल एव्हिडन्स. प्रत्यक्षदर्शी पुरावा आणि लिखित पुरावा. संत वाङ्मय एवढं निर्दोष आहे, या दोनही प्रकारचे पुरावे माऊली महावैष्णव ज्ञानोबाऱ्यांनी या अभंगामध्ये दिले. वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, असं म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबाऱ्यांनी लिखित पुरावा दिला. आणि फिजिकली प्रेझेन्स, प्रत्यक्षदर्शी पुरावा फार महत्वाचा मानला जातो. कोणत्याही साहेब आपण तर त्यामध्ये कार्यरत होतात, कोणत्याही गुन्ह्याची उकल करत असताना आपल्या म्हणण्याला बळकटी यावी याच्याकरता निव्वळ लिखित पुरावा असून चालत नाही, तर फिजिकल प्रेझेन्स असावा लागतो, प्रत्यक्षदर्शी पुरावा असावा लागतो. ज्ञानोबाऱ्यांनी प्रत्यक्षदर्शी पुरावा देखील दिला. द्वारकेचा राणा पांडवा घरी, हा फिजिकल प्रेझेन्स आहे. सोन्याच्या नगरीचा त्याग करून ज्ञानदेव म्हणे व्यासाचे खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. दोनही प्रकारचे पुरावे माऊली महावैष्णव ज्ञानोबाऱ्यांनी दिले की चारही मुक्त्या तुम्हाला प्राप्त होतील. प्रत्येक संकटाच्या पर्य नेण्याची जबाबदारी, नैतिकता, स्थायी भाव हा त्याच्यावरती येईल. प्रत्यक्षपणाने तो तुम्हाला सर्व संकटाच्या पर्य नेईल, तुमच्या घरी येईल. त्याकरता आम्ही काय करावं? ज्ञानोबाऱ्या म्हटले फार वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, परिणाम पुण्याची गणना कोण करी. देवाची द्वारी याच्यावरती अनेक अंगाने मला चिकित्सा करता येईल, पण काही विद्वानांच्या मते मनुष्य देह हेच देवाचं द्वार आहे. मनुष्य देहाची आणि ज्ञाने महाराजांची भाषा आहे. सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी, कृपाव लोकणी दिदला. नर देह निधान लागले हाती, निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. आम्ही भाग्यवान आहोत, बहुत जन्मांती जन्मलासी नरा, देव तू स्वयरा करी बापा. मनुष्य जीवन हेच देवाचं द्वार आहे. मनुष्य म्हणून जन्माला आलात, परमेश्वराच्या समीप पोचण्याच्या फार नजदीक आहात, फार जवळ आहात.
देवाचे द्वारी उभा क्षणभरी तिने मुक्तीचारी साधी आल्या। आजचा पर्व काळ आहे दिनविशेष आहे म्हणून हा अभंग मी केंद्रस्थानी ठेवला। मी इथे आल्यानंतर माहिती घेतली, अर्थात वारकरी संप्रदायाचे जे व्यासपीठ आहे ते फार वैश्विक आहे, हे विश्वचे माझे घर, याला जात पात धर्म प्रांतवाद हे या व्यासपीठाला काही मान्य नाही, हे वैश्विक व्यासपीठ आहे। पण तरी माझे विचार आपल्याला संकुचित वाटतील, विशेषतः बहुसंख्येने जो वर्ग या परिसरामध्ये राहतो तो उत्तर पुणे जिल्ह्यातला आहे, जर मी चुकत नसेल तर। अवघ्या महाराष्ट्रातली मंडळी इथे एकवटलेली आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरची मंडळी मुंबापुरीमध्ये एकवटलेली आहे, पण सिम्बॉलिक लाक्षणिक जो वर्ग माझ्या समोर आहे तो विशेषतः उत्तर पुणे जिल्ह्यातला आहे, जुन्नरमधला आहे, आंबेगावमधला आहे, खेडमधला आहे। आणि म्हणून त्या अंगाने मला ज्ञानोबांच्या चरित्राची चिकित्सा करता येईल का हा सद येतो देखील माझ्या मनामध्ये।